आणि आता आपण न्यूज टॉप नाईन कडे वळूयात. सुरुवातीला मोठ्या टॉप नाईन बातम्या. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावरून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील काँग्रेस नेत्यांचे कान ठोसले. नेतृत्वाकडून सबुरीचा सल्ला. नाना पटोलेंनी काल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घेतली आहे भेट. संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर. राऊत दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार. सूत्रांची माहिती. नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमित शहांचा मुंबई दौरा. त्यावेळी पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. पुण्यातल्या एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट. पावसामुळे एसपी कॉलेजच्या मैदानावर चिखल. प्रशासनाकडून गणेश कला क्रीडा मंच इथं पर्यायी व्यवस्था. आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करा. पवार आणि ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा. अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बाजार मुणगे आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. कोण खतम करतं बघतोच. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान. राजकारणाला कंटाळून 2000 साली रिव्हर्स गिअर टाकलेला होता. चित्रपटांची निर्मिती करायची होती मात्र साजिद नाडियावालांमुळेच मी पुन्हा राजकारणात आलोय. राज ठाकरेंचं वक्तव्य. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध सुरू. हायकोर्टाच्या सूचनेनंतर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत चर्चा. अक्षयचा मृतदेह दफन करण्याचा कुटुंबियांचा निर्णय.